माझ्यावर आरोप लावण्यासाठी परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील झाली होती, अनिल देशमुख. न्यायमूर्ती चांदीवाल चौकशी अहवाल हा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा हा खरा आहे, मात्र काही दिवसातच आमचं सरकार कोसळलं. त्याला जबाबदार देखील त्यांचाच पक्ष होता, त्यामुळे चांदीवाल चौकशी अहवाल आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही. त्यानंतर गेली 2 वर्ष हाच चांदीवाल आयोगाचा अहवाल त्यांच्या सरकारकडे पडून होता. 11 महिने चौकशी आणि 1400 पानांचा रिपोर्ट महायुती सरकारनं जाहीर करावा अशी माझी मागणी होती. त्यासाठी अनेकदा मी त्या आशयाचं पत्र देखील पाठवलं होतं. माझ्या विरोधातल्या आरोपाबद्दल चौकशी अहवालामध्ये नेमकं काय आढळलं हे त्यांनी जाहीर करावं अशी मागणी मी लावून धरली होती. मात्र त्यावेळी या सर्व प्रकरण दडवून ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं असून हे आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचा पुनरुच्चार करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. मबियाच्या कार्यकाळात चांदीवाल अहवाल आला असताना कारवाई का केली नाही या देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर देत अनिल देशमुखांनी आज पुन्हा एकदा जोरदार पलटवार केला आहे. ते नागपूर येथे बोलत होते. काल चांदीवाल आयोगाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस असे बोलले की चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आमचं सरकार असताना आला होता. ही खरी गोष्ट आहे. आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता, पण काही दिवसातच आमचं सरकार पडलं, त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही. आता त्यावेळेस आमचं सरकार का पडलं? उद्धवजी ठाकरे यांचे त्यावेळेस 40 आमदार एका आमदाराला 50-50 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी देऊन फोडलेत, त्याच्यामुळे ते त्यावेळेस सरकार पडलं. त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार गेल्यामुळे समोर येऊ शकला नाही. पण आता 2 वर्षापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे. होम डिपार्टमेंटला हा चांदीवालचा रिपोर्ट पडलेला आहे. त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की चांदीवाल जे हायकोर्ट जज चांदीवाल होते त्यांनी जी 1400 पानाचा जो त्यांचा रिपोर्ट आहे त्यांनी जी 11 महिने चौकशी केली 11 महिने चौकशी केली जो 1400 पानाचा रिपोर्ट न्यायमूर्ती चांदीवाल यांनी जो दिला होता तो त्यांनी त्यांच्याकडे डिपार्टमेंटला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तो त्यांनी जनतेसमोर आणावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे. जनतेसमोर तो रिपोर्ट आणल्याने जनतेला माहीत होईल की माझ्यावर जे आरोप त्यावेळेस करण्यात आले होते त्याच्या बाबतीत चौकशीमध्ये काय आढळलं. पण हा रिपोर्ट जनतेसमोर का आणत नाही याचं मला अतिशय आश्चर्य. काल फडणवीस असं देखील म्हणाले की अनिल देशमुखांवर जो गुन्हा दाखल झाला तो सरकारनं केलेला नाहीये, तर हायकोर्टाच्या निर्देशावरून ते गुन्हे दाखल झाले. असं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजून दुसरं खोटं काल बोललं. एक आपल्याला माहित आहे त्यांनी बोलताना त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग त्यांच्या काळामध्ये पोलीस आयुक्त होते, मी त्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो, मी कसं काय परमवीर सिंगला अनिल देशमुखांवर आरोप करण्यासाठी सांगू शकतो असं काल त्यांनी वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहित आहे की मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता, नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली, त्याचा खून झाला, आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमवीर सिंग ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते, ते मास्टरमाइंड होते, त्यांना त्यावेळेस एनआयएच्या माध्यमातून अटक होणार होती, आणि त्यावेळेस परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं बोलणं झालं. परमवीर सिंग त्यांना शरण गेले की मला कोणत्या पद्धतीने मला अटक करू नका, मला अटक झाली नाही पाहिजे, आणि परमवीर सिंग त्यांना शरण गेले आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला परमवीर आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुखांवर आरोप लावा. अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसचं डील झालं होतं आणि म्हणून परमवीर सिंगनी माझ्यावर आरोप लावला.
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर.